ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी सरकारला घरचं आहेर दिलाय. एमएमआरडीएनं बांधलेली घरं माझ्या लोकांना मिळाली नाहीत असं लांडे यांनी म्हटलंय. लोक वाहून जायच्या आधी मी वाहून जाईन असं दिलीप लांडे यांनी म्हटलंय. माझं सभागृहातील कदाचित हे शेवटचं भाषण आहे असंही दिलीप लांडे यांनी म्हटलंय. सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री बसलेले आहेत, माझे पालकमंत्री बसलेले आहेत, निगारुकेश मंत्री बसले आहेत. माझी हाऊस मधली शेवटचं भाषण करायची वेळ आहे. पुढच्या हाऊस मध्ये मी भाषण करायला असेल किंवा नसेल याचं मी या त्या ठिकाणी आपल्या समोर मांडतोय. ज्या लोकांसाठी घरं बांधलेली आहेत एमएमआरडीने, ती घरं माझ्या लोकांना मिळाली नाहीत. ती लोक वाहून जाणार आहेत पावसाळ्यापूर्वी. ती लोक वाहून जाण्यापूर्वी मी स्वतः वाहून जाणार आहे. आणि त्यामुळे शासनाने महानगरपालिकेने विधी न करता शासनाने माझा विधी करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी माझी मागणी आहे.